नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। समीर वानकडे आगे बढो, ड्रग्स माफियांना पाठीशी घालणाऱ्यांचा, ड्रग्स माफियांना पाठीशी घालणाऱ्यांचा, ड्रग्स माफियांना पाठीशी घालणाऱ्यांचा, नवाब मलिक मुर्दाबाद, नवाब मलिक मुर्दाबाद, नवाब मलिक मुर्दाबाद, नवाब मलिक मुर्दाबाद। समीर वानकडेंच्या केसाला जरी धक्का लागला तरी रस्त्यावर उतरू, अखिल महाराष्ट्र बहुजन सेनेचा इशारा। समीर वानकडेंच्या समर्थनार्थ महाडमध्ये आंदोलन। एनसीबीच्या संचालक समीर वानखेडे यांच्या समर्थनात अखिल महाराष्ट्र बहुजन सेना मैदानात उतरली आहे। आज महाडमधील शिवाजी चौकात समीर वानखेडे यांच्या प्रतिमेवर फुले उधळीत त्यांच्या समर्थनाच्या आणि नवाब मलिक यांच्या निषेधाच्या घोषणा देत या संघटनेने आंदोलन केले। समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर संघटना रस्त्यावर उतरून महाराष्ट्रावर आंदोलन छेडेल, असा इशारा या संस्थेचे प्रमुख दीपेश जाधव यांनी यावेळेस दिला। या आंदोलनात दीपेश जाधव यांच्यासह तालुका अध्यक्ष अभिजित पाटेकर, मंदनवड विभाग प्रमुख कल्पेश कासारे, क्युंगत्तरे जयेश तांबे, निखिल हंस, वंदना धाडवे, प्रतीक अदिरे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। समीर वानखेडे अत्यंत चांगले काम करीत असताना त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे। या परिस्थितीत बहुजन सेना ठामपणे समीर वानखेडे यांच्या पाठीशी राहील, असे दीपेश जाधव यांनी यावेळी सांगितले। नवाब मलिकांचे वर्तन एका मंत्राला न शोभणारे आहे असेही ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड रायगड। या महाड रायगडमध्ये आंदोलन करण्याचं याचं पाठीमागचं एक कारण आहे, समीरजी वानखेडे एक कर्तव्यदक्ष अधिकारी संवेदनशील मार्गाने काम करत आहेत, एक चांगलं काम करत असताना त्यांना आज धमक्या येत आहेत, ट्रोल होतो आहे, कुठेतरी त्यांना दाबलं जात आहे, हे आमच्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। समीर वानखेडे एक ही तरुण पिढी हे आमले पदार्थ सेवन करत आहे तर कुठंतरी ते रोखण्याचं काम करत आहेत, कुठंतरी जी मुलं चुका करत आहेत, ही तरुण पिढी चुका करत आहेत तर त्यांना आळा घालण्याचं काम करत आहेत, हे समीर वानखेडे करत आहेत। समीर वानखेड्यांचं काम पाहिलं तर कस्टममध्ये तुम्ही बघा एक चांगल्या पद्धतीचं संवेदनशील काम केलेलं आहे, त्यानंतर बघाल रणजी ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांनी मंत्र्यांच्या जावयालासुद्धा अटक केलेलं आहे, हे सगळं एक चांगलं काम करत असताना ते कधी आमिषाला बळी पडले नाहीत आणि पडणारसुद्धा नाही। आणि ही आमची अखिल महाराष्ट्र बहुजन सेना ही संघटना त्यांच्या पाठीशी आहे, ज्या ज्यावेळेला त्यांच्यावर संकट येईल त्या त्यावेळेला ही अखिल महाराष्ट्र बहुजन सेना ही संघटना त्यांच्या पाठीशी राहील। आणि मंत्री नवाब मलिक, तुम्ही जे आज ट्रोल करताय, ज्या धमक्या देताय, जो विरोध करताय, ते मला असं वाटतंय तुम्हाला ह्या मंत्रीपदाला शोभत नाही, तर हे तुम्ही या तरुण पिढीचा, ह्या महाराष्ट्राचा, या देशाचा, ह्या तरुण पिढीचा विचार केला पाहिजे की आमची तरुण पिढी कुठंतरी वाया जात आहे, तर ही आमची तरुण पिढी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झाली पाहिजे। जर समीर वानखेडे यांच्या जरी कॅसाला धक्का लागला तर आम्ही अखिल महाराष्ट्र बहुजन सेना पूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि समीर वानखेडेच्या आम्ही पाठीशी आहोत। अखिल महाराष्ट्र बहुजन सेना सर्व आम्ही पाठीशी आहोत।